स्वागत आहे. मी अजून काय मी रेडी नाही झालो कॉलेजला जायला, आता तयार होतोय. आता बघू, चहा पिऊ, मग कपडे घालू, मग निघू. तर हो, तर बघूयातच कधीपर्यंत जातोय. आणि आज मी फोन घेऊन जाणार आहे म्हणून आज लवकर ब्लॉग स्टार्ट करतोय, कारण की थोडंसं काम आहे म्हणून तर फोन घेऊन चाललो आहे. ओके, चुंगुडी माझी चुंगुडी, ओके चुंगुडी चुंगुडी. तर ना, आता आम्ही आलो टोकावरती आणि इथं आपली मॅथ्सची स्टुडंट एकदम आणि आम्ही दोघं बायोचे. पण तो झोत बघा आपला, आपण काल गेलेलो तिथं, एक नंबर दिसते तो. तो बघा तिथं येतो झोत. आता जरा झाडं वगैरे आलेत म्हणून तो दिसत नाही तो. भरपूर मजा आली ना. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा, लय मजा येईल, लय मजा पण केली तिथं. तर मित्रांनो, आता मी साहिलच्या इथं फोन घेतलाय आणि त्याच्या घरी वरती जायला बघणार. इथं मी चंदन टॉनला घेऊन आलेलो सोबत. चंदन, आता बघूयात कापड्यावरती जाऊ, जरा इथं थांबू आणि त्याला सांगू काम आहे ते आणि मग घरी. तर मित्रांनो, आता बघा तुम्ही इथं आपले आके वाटील 100 रुपये दिलेत आपल्यासाठी. माझ्या बड्डीची पाठी दिली होती 100 रुपये. याच्याकडनं घ्या आता, हे तुझ्या बड्डी उडे मी दिलेलं त्याला पैसे काढ घेतलं नाही. मला बोला छत्तीसाठी 100 रुपये दे, बाकीचे टाकतो 80 रुपये. 180 रुपयाला भेटते. माझ्याकडनं 10 रुपये एक्स्ट्रा घेतला. माझ्या जाऊन भांडून आण तुम्ही, खर्च जाईल, भाडं जाईल, जायचं गप म्हणा बस. नाही तर तू 10 रुपये वाचले अशी नाही जात. 50 रुपये जातील. 50 नाही, जायचं 40 रुपये आहेत आणि यायचं 40. कसं इथनं बॉल पुरला 20? अरे हो, इकडचं सोडलं त्याच. हो मालक कोण बोलत होतं तुला? मला राहुल सगळं सत्ताचं सत्ताच गुणगान झालं ना. नाही ते एक दिवस झालं. हे काय रात्रीचे गेलेले ठेकड्याने आम्ही तुम्हाला म्हटलेलो जाणार आहे. तर त्यासाठी आपला आके पाटील आधीच फुल होते. अरे वरतून नाही होऊन रे, मस्त थंड थंड. आणि तो बघा खेकडी कशी पकडतो, डायरेक्ट हात टाकतो. इज्जत नकरे घालू येऊ द्या हातात. आपल्याला चावलं काय? चपली परत फोटो तर बघा व्हायचे कसे हातात. मस्त मित्रांनो, आता आमचं कॉलेज सुटलंय आणि आता आम्ही दोघंच लवकर सुटलेलो. दोघं म्हणजे बायोवाले, फक्त बायो स्टुडंट बायो घ्या. आणि ही बाई होती मॅथ्सवाली, थांबवलेली तिला तिथंच. पण तरी पण ती आता आमच्यासोबत हा आहे, मग तिला आम्हाला सोबत न्यायलाच पाहिजे म्हणून आम्ही त्यासाठी थांबलो. बघितलं थांबत नसली म्हणून काय आला आपण थांबलो. बघितलं आपल्याला किती काळजी तिची, उचलली बिचलली तिला. मी आता ना सांगून आलो खाऊन ये, एवढी मला काळजी आहे पण ती नाही. आता बघूया, थोडासा पाऊस आहे आणि मध्ये आम्हाला इथं आके पाटील भेटलेले, तर त्यांचा बर्थडे पण होता. त्यांची कृपा झाली आमच्या, आम्हाला भूक लागली. आमचं पोट वाकडं तिकडंच होतं पण घेतलेत आम्ही त्यांच्याकडनं पैसे आणि जराशी मजा करतोय. वरती जाऊ जरा, आता बघू पाऊस कधी थांबतो, तर बसू शकतो कुठेतरी. मी आता काय आहे आपल्या बॅगेमध्ये सामान. पाऊस थांबला नाही तरी आम्ही छत्रीत बसू. पाऊस थांबला नाही तरी आम्ही छत्रीत बसून खाऊ. इथं बबीला पण छत्रीत धरा देऊ पण बसून खाऊ तिथं. दोन बघूया, आता घरी जाऊ. छत्री इथं दोन हातात दोन बस, एवढी कृपा कर. आम्ही बघतो सगळं, बाकी आम्ही सगळं बघतो. तर मित्रांनो, आता आम्ही घरी चाललोय. तर हा पाऊस काही थांबत नाही. मी बघ त्याला प्रार्थना करतोय, 2 मिनटं थांब फक्त. सोंबडीत कोंबडी सगळं उरकून टाकू. चालता चालता पण काय हा थांबतच नाही.
काय करायचं, बारीक बारीक तरी हा 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 एक नंबर भिजू असं घरी जायचं वगैरे. तर मित्रांनो काय आता इथं आमचं वडापाव खाऊन झालेलं आणि पाऊस थोडंसं कमी आलेला तर त्याचं काम 25 करून टाकलंय. कार नाही शंका होते आपल्याला शिवमूर त्रास देतोय पण मी नाही त्याला डगमगलो मी मात केली त्याच्यावरती. मला पावसान पण जरा सावत नाही बरोबर आहे पण काम 25 केलं आहे त्याच्या आधी सगळ्यात आधी कारण की आपल्याला एक्सपिरियन्स आहे MSCIT चा. गरम गरम वडापाव तू तू दिलीस ना MSCIT म्हणणं वडा का म्हटलो एका शब्दातच गार टॅलेंट टॅलेंट लपलेलं टॅलेंट आहे कमी थोडी नाही मित्रांनो आता चाललोय घरी आणि मस्त जेवलोय पण कारण की भूक तर लागतेच. तर आपण किती पण जेवलो तर आपल्याला कमीच आहे पण आता मस्त झोपतोय इथं जेवून खाऊन आणि आपली ही 2 दिवस दिसते पण या अवस्था जरा बिकट आहे तिची पण आणि आपली पण अवस्था जरा बिकट आहे म्हणून. तर आता बघूयात झोपू जरा आणि आता नेटवर्क पण आहे तर काय माहीत काय सीन होतोय. संध्याकाळपर्यंत आलं पाहिजे तसं आलं नाही तरी चालेल उद्या डायरेक्ट आलं तरी काय नाही फरक पडत पण आपल्याला ब्लॉग अपलोड करण्यापुरतं तरी आलंच पाहिजे तर काम होऊन जाईल. पण बघूयात आता कसं काय होत आहे ते नेटवर्कचं आणि लाईट आहे म्हणून बरं आहे बघू आता डायरेक्ट संध्याकाळी उठून भेटूयात. बघा मित्रांनो मी आताच उठलं आणि तसंच चाललोय वाड्यामध्ये आंबवानी घेऊन. तर हे बाबाने घेतलंय मी एक घेतलंय आता बघू आता वाटा बघा कसं असतात सगळ्यांना थोडा थोडा आता त्याला ओय 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 कुठं हा बघा एकाला दोघाला हेला मग ह्या ना राजू चुटकी अरे बा खाली बेटा आता इथं मी चुलीजवळती बसलोय आणि थंडी वाजते जराशी आणि त्यांना काही काम नाही ती सकाळपासून इथंच असतात नाही काय खायला तर आता बघूयात बत्ती बित्ती करूयात आणि मग बघू डाऊ लागलं तर येईल आणि इतकं सांगत राहिलं की आता फक्त उद्याचा दिवस की मग परवा आपण जाणार आहे बूम बूम बूम. तर फिरायला जाणार आहे आपण मोठं व्लॉग करायला रविवारचा संडे राईड म्हटलेलो ना पावसाला सुरू होणार तर ती सुरू होणार आणि आता एक तुम्ही बघा तोंडातून वाफ निघते वाटतं अजून कपडे दिसत नाही पण आता थोडंसं अजून पावसाला आला तोंडातनं भयंकर वाफा दिसतीला जसं काय नशा केला आहे सिगरेट बिगरेटचा. आता हिला ब्लॉग मध्ये घेतली तर ती म्हणाल तिला नाही घेतली आता ती कधी उठल तेव्हा तिला घ्यायची तोपर्यंत दुसरी येईल आजाई दस बैठ
तर ही आपली दुसरी मांजर आणि ही आपली गर्ली आहे. गर्ली म्हणे अभ्यास केलास अभ्यास केलास म्हणे हा म्हणे म्हणे अभ्यास केलास नाही केला माझ्या चोनीन आचू दे नाही केलास ना नाही केला नाही केला तर अभ्यास अभ्यास करून काय नाही होत अभ्यास नाही केलास तुझे काय नाही अभ्यास करून काय नाही होत मस्त बरोबर आहे तुझं तुझंच बरोबर आहे हा म्हणे नाही कर जा झोप जा 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 झोप तर पाऊस बघा काय पडतोय तोंड भरलंय पूर्ण अजून पण भरत अजून भरपूर त्रास पडायचा आहे गाडी आपली इथे आहे उद्या फक्त दिवस मग परवा आपण चाललो फिराय तर आमच्या इथं आता खेकडा आलंय आणि असं खेकडा आलेल्याला पाहुणं म्हणतात त्याला मारलंय का कोणी आता त्याला हालत कोण लावतो आहे कुठं चढतंय ते हो गेला जा घर न पलाय लागली ना आता पाऊस जवळ बॅटरी मारत राहा का खेकड आहे म्हणा कधी नाही खेकड नाही जुमकर जरा जवळ लागे आपल्या शिंदाला पाठवाय पाऊस तिथं काय तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आणि राहुल आला आपल्याकडे आलेला बसायला पण आता तुम्ही हे बघताय सकाळपासून हाटलंय नाही तर ह्या साईडला काय आपली परिस्थिती इथे गरीब म्हणून तसे तसे कपडे घालायला लागतात पण हा भाई बघा आयफोनचे आयपॉड्स घेऊन आला पण बाहेर काय आवाज येतो हा एअरपॉड्सचं काय खरं वाटत नाही बरोबर कनेक्ट केलेच नाही का रे आवाज काय भारी येतो माहिती काय आणि आयफोन बघा आवाज लय भारी येतोय आयफोनचा फक्त काय थोडाफार डिस्प्ले गेलाय आयफोनचा डिस्प्ले बाहेर कधी शकतो एवढं नाही देणार बरस मला खतरनाक काम आहे राहुल तो एकदा हात तर बाहेर काढणार राहुल एकदा खाप बघू आपण एकदा खाप दाखवत होता राहुल हा दिसला 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 बस ह्याचीच तर कमी होती 10 तारखेपासून कॉलेज हे मला नाही आवडलं एक दिवस देशील मला कॉलेजमध्ये जातो घालून इकडं बघू दे ही डिझाईन मला नाही आवडली हा एका साईडचं ग्रीन आणि एका साईडचं ब्लॅक इंडियाच्या बाहेर ना गेलं पाहिजे हे टॅलेंट हमारे इथे मिळत आहे हा बरोबर आहे हमारे गाव मे बरोबर आहे हो मेरे पास मिळत हे काय दिवस आले आणि हे काय दिवस आहेत एक नंबर आहेत हिरपून द्या आवाज येईल आणि तो का तिथे कुठे असं टाकून नको जाऊ मला पण बाहेर आवाज येतोय आयफोनचे हेडफोन लागतो मला पण आवाज येतोय बाहेर एक दिवस घेऊन जाशाल बघ पोरी अशा भीत होतात नको पोरी नको
चला मी इथेच एंड करतो. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साई राम. ओम साई राम.